तुम्ही सगळे जाणा की रेव्होल्युशनरी गोवन्स लोकसभा इलेक्शना खातीर कितले सिरियस आहा ते. गेल्या मे महिन्यात रेव्होल्युशनरी गोवन्सान डिक्लेअर केले की आम्ही दोन्ही सीटा कंटेस्ट करतले म्हणून, आणि त्या वाटेन रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आणि आमचे जे रेव्होल्युशनरीज आसा ते नॉनस्टॉप काम करीत असा हे सगळे जण पळयता आणि सगळे जण जाणा. एकूच पॉलिटिकल पार्टी गोयन असा जी गोयकारांक लागून काम करता आणि कन्सिस्टंटली काम करता, सेल्फलेसली काम करता. आता हे इलेक्शन लागी पावला, सो त्याका लागून कँडिडेट्स इलेक्शनाचो जो प्रोसेस आसा तो रेव्होल्युशनरी गोवन्सा कडल्यान चालू जाल्लो आसा. फाटल्या विकान आमचे सगळे कॉन्स्टिट्युएंसीचे जे ॲक्टीव भुरगे आसा त्यांचे तालुका वायज आम्ही त्यांना वोटिंग करपाक लायल्ले आणि सिक्रेट बॅलट केले. ते सिक्रेट बॅलटान भुरगे जे आमचे ॲक्टीव असले ते त्यांना फ्रीडम दिले की त्यांना जाय ती तीन नावं, दोन ते मिनिमम दोन ते मॅक्झिमम तीन नावं त्यांच्यानी शॉर्टलिस्ट करपाची आणि वोटिंग करून त्यांच्यानी सिक्रेट बॅलट करपाचे म्हणून. आणि ते झाल्यानंतर हे जाऊन मागीर ते सगळे ऑल गोवा कॉन्स्टिट्युएंसीचे सगळे वोटिंग जाऊन ते आमच्याकडे येले, इलेक्शन कमिटीकडे येले. इलेक्शन कमिटीकडे येऊन ती नावं जेव्हा बाहेर येली त्यांना नावान नॉर्थ गोवान माझे नाव मनोज परब आणि दुसरे अजय खोलकर जो आमचा पार्टी ट्रेजरर हा त्याचे नाव शॉर्टलिस्ट झाले असा म्हणजे भुरग्यांनी वोटिंग केले. आणि साऊथ गोवाक लागून आमचो साऊथ गोवाचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट रुबर्ट पेरेरा असा, मागीर आमचो पार्टीचो जनरल सेक्रेटरी विश्वेश नायक असा, आणि तिसरो शैलेश नायक जो डिस्ट्रिक्ट साऊथ गोवा डिस्ट्रिक्टाचो सेक्रेटरी हा त्याचे नाव शॉर्टलिस्ट झाले. आता ह्या पाच नावांचेर म्हणजे नॉर्थ गोवाक दोन नावं आणि साऊथ गोवा तीन नावांचेर जी इलेक्शन कमिटी असा ते डिस्कशन करतली आणि नावं शॉर्ट फायनलाइज करून मागीर आउट करतले. सो जो प्रोसेस आहा तो आम्ही फास्ट पेसीचेर सध्या करता, कित्याक आमकां चड टायम ना आणि आमकां आमच्या कॅन्डिडेटांक लोकां मेरेन पावोवपाक जाय. आणि रेव्होल्युशनरी गोवन्स एक नवीन पार्टी जाऊन सुद्धा ह्या प्रोसेसान विदाऊट एनी झगड्यो, विदाऊट एनी कॉन्फ्लिक्ट फुडें वयता हे पळोवन म्हाका खूब बरें दिसता. हो एक आमकां पॉझिटिव्ह सायन आहा, कित्याक बाकीच्या पॉलिटिकल पार्टीन जर तुम्ही पळयत जाल्यार ग्रँड ओल्ड पार्टीज आसा, नाजाल्यार धर्माचे नाव यूज करून करपी पॉलिटिकल पार्टीज आसा, पूण त्यांच्या कडेन कँडिडेट फायनलाइज त्यांच्या कडेन जायना. इतली वर्सां पॉलिटिक्सान आसून त्यांच्या कडेन नावां बेगीन आउट जायना, कित्याक त्यांचे भरपूर रिझन्स आसता. पूण आमी रेव्होल्युशनरी गोवन्स जशे आमी असेंब्ली इलेक्शनाक सगळ्यांत पयलीं नावां आउट केल्ली कँडिडेटांची, तशीच ह्याय फावटी सगळ्यांत पयलीं आमी नावां आउट करतले. येस yes.